नमस्कार, मी संयुक्ता शर्मा. खरं तर मी इथे मुलाखत घ्यायला बसलेली आहे, पण मला अभिनंदन करावं वाटतं ते हरीश परमेश्वर राऊत याचं. नीट 2021 या परीक्षेमध्ये त्याने 630 मार्क मिळवले. त्याचबरोबर बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये तो 355 मार्काने भारतातून दुसरा आलेला आहे. केजसारख्या ग्रामीण भागातही राहून अभ्यास होऊ शकतो या गोष्टीवर त्याने शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचे जे डाऊट्स होते ते क्लिअर केलेले आहेत. मला त्याला स्वतःलाच विचारावं वाटेल की त्याने त्याचा अभ्यास कसा केला आणि काय काय अडथळे आले त्याने ते ओव्हरकम कसे केले. सो फर्स्ट ऑफ ऑल कंग्रॅच्युलेशन्स आणि सांग सगळ्यांना की कसा अभ्यास केला असतो आणि काय काय राहिली प्रोसिजर पूर्ण. मी अभ्यास खूप आधीपासून सुरू केलेला, म्हणजे 9th पासूनच सुरू केलेला अभ्यास, कारण मी 9th लाच आवड एज्युकेशन अकॅडमी जॉईन केली होती पेरेंट्सच्या म्हणण्यावरून, कारण मला सायन्स हा सब्जेक्ट थोडा हार्ड जात होता. नंतर सर अकॅडमी जॉईन केल्यावर सर आम्हाला शिकवायला लागले, जे काइंड ऑफ सांगायला लागले, म्हणजे फील द्यायला लागले की सायन्स कसं आहे, बायोलॉजी कशी, मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला काय काय करता येतं, नंतर सेल कसे काम करते, म्हणजे जे बेसिक जे माझ्या सोबतच्या मुलांना माहीत नव्हते, जे अकॅडमी नव्हते. आणि असंच सरने आमचा इंटरेस्ट जनरेट केला सायन्समध्ये, किंवा असं अंबाड मॅडमने फिजिक्समध्ये केला, फील दिल्या, फील करून दिलं की फोर्स कसा काम करतो. म्हणजे तू फाउंडेशन केलंस जवळपास, तू क्लासेस अवार्ड एज्युकेशनल अकॅडमीचे क्लासेस कधीपासून जॉईन केले होतेस? मी 9th पासून अवार्ड एज्युकेशन अकॅडमी जॉईन केली होती. 9th-10th होतो ऑफिशियली आणि अनऑफिशियली 11th-10th होतो. अच्छा, म्हणजे 9th पासून तुला सायन्सच्या तिन्ही ब्रांचेस कळल्या होत्या की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं असतं म्हणून. तेच तेच काम केलं की आम्हाला सरने सांगितलं की 11th-10th तुम्हाला काय शिकायचं, ते सरने मला बेसिक परफेक्ट करून दिलं, कारण नंतर आम्हाला अडचण येणार नाही. आणि झालंय तसंच, म्हणजे तू 10th पर्यंत तर सरांकडे होताच, पण तुला त्याचा फायदा फाउंडेशनचा 11th-12th पण झाला का? थ्रूआउट 11th-12th मला सरच्या फाउंडेशनचा फायदा झाला. जसं की फर्स्टला स्टार्टिंगलाच आमची स्कॉलरशिप एक्झाम घेतली होती, त्यात सर त्यात फाउंडेशनचे क्वेश्चन खूप आलेले आणि मला ते दोन्ही स्कॉलरशिप भेटलेल्या, ते अकॅडमीच्या सरने घेतलेल्या फाउंडेशन मधून. म्हणजे मेन कसा अभ्यास केला असतो, फिजिक्सचा अभ्यास करताना काय केलंस किंवा केमिस्ट्रीचा अभ्यास करताना काय केलं असं? मला ऑनेस्टली मला केमिस्ट्री आवडत होती, म्हणजे मला 9th-10th सोपी होती, 11th-12th आवडत होती. आणि फिजिक्स तर मॅडमनी पहिल्यापासून घेतल्यामुळे जरा इंटरेस्ट झालेलाच होता. आणि 11th-12th मग आठवायला लागलं जुनं मॅडम शिकवलेलं, किंवा श्री समजून कसं घ्यायचं याचा फायदा झाला. बायोलॉजी सर मी तर परफेक्ट केलेली आधीपासून. या लॉकडाऊनचा काय परिणाम झाला का तुझ्या अभ्यासावरती, कमी किंवा जास्त असा? कमी झाला, म्हणजे निगेटिव्ह ठरला होता ना लॉकडाऊन मला, कारण फर्स्ट लॉकडाऊन मध्ये अँड्रॉइड फोन आला, त्यानंतर सोशल मीडिया किंवा युट्यूब किंवा मूवीज पाहणं हे सुरू केलं, पण डिस्ट्रॅक्ट झालो होतो. पण मला कळलं एक ऍट अ टाइमला की चुकीचं करत आहेत आपण, म्हणून मी डबल माझ्या ट्रॅकवर वापस आलेलो. काय चूक झाली असं वाटतं तुला की ती तू रिपीट करू नये लोकांनी, किंवा तुझ्या ज्युनियर्सनी त्या चुका करू नयेत असं तुला वाटतं? टाइम वेळच्या वेळी टाइम वेस्ट करू नका किंवा बॅकलॉग करू नका, कारण माझंही बॅकलॉग राहिलेला, पण नंतर मला ताण आलेला मला की मी डबल एवढं कसं करू बाकीच्या वेळच्या वेळी सगळं कम्प्लीट करून ठेवायचं. कधी कधी एक्झाम्स मध्ये येणं हे कारण माझ्या चुका आहेत ना, सांगत आहे. आणि काय ऍडवाईस द्यावी वाटत तुला ना बाकीच्यांना, कारण लोकांना असं वाटतं की जेव्हा तुम्ही केज मध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहता तेव्हा तुम्ही चांगल्या मार्कांनी पास नाही होऊ शकत. तसं काही नाही, कारण एक्झाम्पल तुम्ही दिले की होऊ शकता तुम्ही, मग फक्त तुमचं बेसिक परफेक्ट करा आणि 11th-12th आपल्या ट्रॅकवर राहा. सर डिसाईड होऊ नका, किंवा फ्रेंड सर्कल चांगला ठेवा, असे 2-3 फ्रेंड ठेवा जे तुम्हाला हेल्प करतील अभ्यासामध्ये. 10th पर्यंत तर तू इथे होतास, पण 11th-12th जेव्हा तुला शिफ्ट झाला होतास तेव्हा सरांचा काय फायदा झाला तुला? सर असं मला सर कॉलही करत होते किंवा केजला आलो कधी सर अकॅडमी बोलवायचे, किंवा गाईड करत होते अभ्यास कसा कर किंवा कोणत्या टायमिंगला किती वेटेज दे, म्हणजे थ्रोट 11th-12th सर गाईड केलेलो. आणि मेन म्हणजे थिअरॉटिकल नॉलेज तर सगळ्या कोचिंग क्लासेसला सेमच असतं. अवार्ड एज्युकेशनल अकॅडमीमध्ये असं वेगळं काय भेटलं तुला की तुला जनरेट झाला अभ्यास करण्यामध्ये तुझा इंटरेस्ट? तेच मेन फरक आहे दुसऱ्या ट्युशन मध्ये अकॅडमी मध्ये. सर आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं ना, त्यामुळे आम्हाला वाटू लागलं, फॅसिलिटी वाटू लागलं की मध्ये कसं असतं बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये. सर लाईशनचे सर अॅनिमेशन दाखवते प्रोजेक्टरवर, किंवा सर असं इंटरेस्ट जनरेट केला की रट्टा मारायला लागलो नाही, आम्हाला फील करून दिलं की कसं काम करतो सगळी. बेसिकली म्हणजे फाउंडेशन तुला खूप महत्वाचं ठरलं. खूपच करण्यामागे.
हाँ कारण माझे सोबतचे होते ना, कारण अकॅडमीचा एक पी एच डी आहे तोच लागला, बाकीचे माझ्या क्लासमध्ये कोण सिलेक्ट झालंही नाही या एक्झाममध्ये. अच्छा, तुला खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा.